नमस्कार, कोमल्स किचन अँड लाईफस्टाईल मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जात असतानाच पालखीसोबत अनेक दिंड्या असतात, तर त्यातीलच काही दिंड्यांचे आमच्या इथे स्वागत करून त्या दिवशी छान असे प्रवचन आणि कीर्तन सोहळा संपन्न केला जातो. तर यावर्षी माननीय सागर महाराज बोराटे हे खास करून कीर्तनासाठी उपस्थित होते. तर त्यांनी आनंदी जीवनाच्या रहस्यावर खूप छान कीर्तन केले आणि उत्कृष्टरित्या ते समजावून सांगितले. तर हा जो कीर्तन सोहळा आहे तो अगदी आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडला. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला दिंडीचे जेवण झाले. तर हे सर्व आनंदाचे क्षण मी टिपलेले आहेत आणि त्याचा छोटासा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. सावली देणं, फुलाचं परम प्रयोजन असतं त्यांना सुगंध देणं, देहाचं परम प्रयोजन असण आपलं नाक सरळ असण आणि आयुष्याचं परम प्रयोजन असतं आपण नाम. देहाचं परम प्रयोजन आहे आपलं नाक धारदार असावं. नाक कसं असावं आपलं ताई? फक्त धारदार नाकाले धार नसावी. आणि जेवाय वाढताना तर अजिबातच नसावी. आता मग त्या नाकाकडे बघून भूक पळून जाते. ते परम प्रयोजन आहे. झाडाचं परम प्रयोजन आहे त्यांना सावली द्यावी. आयुष्याचं परम प्रयोजन आहे आपण नाम घ्यावं. आता ते नाम पंढरपूरच्या वारीत घ्यावं का? साधूच्या संगतीमध्ये घेतलेलं नाम. बघा बघा माझ्याकडे बघा, साधूच्या संगतीमध्ये पुण्य अर्पण करत असत. म्हणून आपण हरिपटा म्हणतो बघा, हरिमुखे म्हणा. Yeah.